पतीला पाठवलं होतं. की शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, कारण म्हणजे आज त्यांनी त्यांच्या कन्याच्या विजयाची चिंता करायची. त्यांनी जे वक्त केलेलं त्याला फार महत्व देत नाही, कारण त्यांचा आतापर्यंत धंदा झालेला आहे खोटा बोल पण रेटून बोल. त्यामुळं मला वाटतं की त्यांच्या त्या विधानाला माझ्या दृष्टीने फार महत्व नाही. दुसरा दुसराही त्यांनी असं म्हटलं की शरद, तुम्ही त्यांच्यावरती आरोप केला होता की शरद पवारांनी जिल्ह्यातल्या नेत्यांमध्ये भांडणं लावून वाटोळं केलं जिल्ह्यातलं, त्यावर बोलताना त्यांनी म्हटलं की ते आता कुठे आहेत, कधी काँग्रेसमध्ये, कधी शिवसेनेत, कधी भाजपात, ते ज्यांच्यामध्ये सातत्य नाही, असं देखील तुमच्याबद्दल त्यांनी म्हटलं. पवारांचं कुठे सातत्य आहे? कधी पहाटे शपथ द्यायला लावतात, कधी भाजपला पाठिंबा देऊन नाक काढून घेतात. त्यांच्या धोरणात कुठे सातत्य राहिलेलं आहे? एकदा काँग्रेस पक्षाची विदेशी मुद्द्यावर फारकत घ्यायची, पुन्हा त्याच काँग्रेसच्या ज्यांच्याबद्दल फारकत घेते त्यांच्या पायाशी जाऊन बसायचं. तुमच्या धोरणात कुठे सातत्य आहे? कधी आदरणीय मोदी साहेबांचं कौतुक करायचं? तुम्हाला तुमच्या सोयीप्रमाणे राजकारण करण्याची मुभा आहे, तुम्हाला तुमचं सातत्य कुठे आहे? त्यामुळे तुमच्या पक्षाची अशी अवस्था झाली ना, स्वके सोडून गेले तुम्हाला. मला वाटतं आता पवारांनी आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.